अमळनेर शहरात मंगळवारी दोन वेगवेगळ्या ठिकाणी आग लागण्याचे प्रकार घडले. मेघनगरी येथील डीपी तसेच ग्रामीण रुग्णालयाच्या मागील बाजूस अचानक आग लागल्याच्या घटना घडल्या. अग्निशमन दलाने वेळीच आग विझवल्याने पुढील अनर्थ टळला. ग्रामीण रुग्णालयाच्या मागील बाजूस काटेरी झुडुपांना अचानक आग लागली, तसेच मेघनगरीजवळ देखील अचानक डीपीला आग लागल्याने केबल ब्लास्ट झाली. डीपी जवळ काळी कचरा पडलेला असल्याने पेट घेतला होता. वीज पुरवठा अर्धा ते एक तास खंडित झाला होता. अग्निशमन दलाचे प्रमुख दिनेश बिराडे, फारुक शेख, जफर पठाण, आनंदा झिंबल, मच्छिंद्र चौधरी, आकाश बाविस्कर यांनी दोन्ही ठिकाणी वेळीच आग विझवली. कोविड 19 लसीकरणासाठी वापरण्यात आलेल्या कोविशिल्ड कोवॅक्सिन लसीसंदर्भात योग्यता उपाययोजना करण्याबाबत माजी नगरसेवक श्याम पाटील यांनी प्रांताधिकारी महादेव खेडकर यांना निवेदन दिले आहे. भारत सरकार व आरोग्य मंत्रालयाकडून याबाबतीत कुठलेही योग्य पावले उचलण्यात आली नसल्याने आजपर्यंत भारतात या लसींचे 175 कोटी डोसेस देण्यात आले आहेत. त्यात कोविशिल्ड लसीचे 80% व कोवॅक्सिन लसीचे 20% प्रमाण होते. आपल्या अमळनेरसह परिसरातील लोकांनी देखील कोविशिल्ड कोवॅक्सिन ही लस घेतली असून अनेकांना त्याचा त्रास उद्भवून त्यात काही लोकांचे प्राण देखील गेल्याची उदाहरणे समोर येत आहेत. शासनाने केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून योग्य ती माहिती घेऊन कोविशिल्ड कोवॅक्सिन लस घेतलेल्या नागरिकांचे आरोग्य राखण्यासाठी मार्गदर्शन व उपाययोजना कराव्यात अशी मागणी श्याम पाटील यांनी निवेदनातून केली आहे. इयत्ता 12वीच्या परीक्षेत प्रताप महाविद्यालयाने उज्ज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे. विज्ञान शाखेचा नंदकिशोर योगेश पाटील 90.50% गुण मिळवून प्रथम आला आहे, तर पपार्थ सोनार 90.33% गुण मिळवून दुसरा, तर उमेश मोतीवाले 90% गुण मिळवून तिसरा आला आहे. तर कला शाखेत 87.50% गुण मिळवून शिवानी संतोष ईशी प्रथम, तर 83% गुण मिळवून तनुश्री सुखदेव पाटील द्वितीय, तर 79.67% गुण मिळवून हेमांगी पाटील तिसरी आली आहे. तर वाणिज्य शाखेत 91.17% गुण मिळवून चेतन किरण पाटील प्रथम आला आहे, तर नयन जैन 90.33% गुण मिळवून दुसरा आला आहे. तर 90.17% गुण मिळवून विनीत थोरात तिसरा आला आहे. अक्षय अनिल रायसोनी 89.83% गुण मिळवून चौथ्या क्रमांकाने उत्तीर्ण झाला आहे. धनदाई माता एज्युकेशन सोसायटी संचलित जय योगेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचा निकाल 97.15% लागला आहे. यापैकी विज्ञान शाखेचा निकाल 97.27% लागला असून समीक्षा अविनाश जाधव 89.17% गुण मिळवून प्रथम, तर 87.50% गुण मिळवून घनश्याम प्रदीप ठाकरे द्वितीय, तर 86.83% गुण मिळवून स्नेहल शत्रुघ्न माळी तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. तर कला विद्याशाखेचा निकाल 96.55% लागला असून प्रतीक नितीन बडगुजर 82.67% मिळवून प्रथम आला असून श्रद्धा महिंद्र आहिरे 79.83% व सोनल आत्माराम चेखलिया 77.83% गुण मिळवून द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झाले आहेत. विशेष म्हणजे समीक्षा अविनाश जाधव या विद्यार्थिनीने बायोलॉजी या विषयात 100 पैकी 100 गुण मिळवले आहेत. विजय नाना पाटील आर्मी स्कूल अँड ज्युनियर कॉलेजचा इयत्ता 12वीचा निकाल 98.36% एवढा लागला असून 61 विद्यार्थ्यांपैकी 60 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मयूर हटकर या विद्यार्थ्याने 87.17% गुण मिळवून प्रथम क्रमांक पटकावला आहे, तर तुषार राठोड याने 86.83% गुण मिळवत दुसरा, तर साई नंदू मोरे यांनी 86.50% गुण मिळवत तिसरा क्रमांक पटकावला आहे. अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंधातून काढलेले फोटो व्हायरल करण्याची धमकी देणाऱ्या अमळगाव येथील तरुणाविरुद्ध पोक्सो कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अमळगाव येथील तरुण मिलिंद शरद महाले याचे आणि अल्पवयीन मुलीचे प्रेमसंबंध तिच्या पालकांना समजल्यावर दाम्पत्याने मुलीची समजूत काढली. त्यानंतर मुलीने प्रियकराला फोन करणार नाही असे सांगितले. 20 रोजी सायंकाळी 7 वाजता मिलिंद याने मुलीचा चुलत भावाला फोन लावून तुका समजवण्यास गेला म्हणून धमकी दिली. त्यानंतर मुलीला फोन करून तुझे आणि माझे फोटो माझ्या मोबाईलमध्ये आहेत, ते व्हायरल करेल अशी धमकी दिली. मुलीच्या आईने फिर्याद दिल्यावरून मिलिंद महाले विरुद्ध पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस उपनिरीक्षक विनोद पाटील करीत आहेत.